नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर। मना भांडगडमा पडाना नाही असा इशारा आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांना दिला। अनिल गोटे यांनी आयोजित केली पत्रकार परिषद। ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आढावा बैठक। धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले नवीन चारचाकी वाहन। आणि समृद्ध जीवनच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात अशी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी। आता बातमी विस्ताराने। स्वतःच्याच पक्षाच्या ज्येष्ठ खासदारांना आणि ज्येष्ठ नेत्यांना खोटे ठरवण्याचा स्वार्थी डाव असल्याचा उल्लेख करीत मना भांडगडमा पडाना नाही असा सज्जड इशाराच कोणाचेही नाव न घेता आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे। आमदार अनिल गोटे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचे श्रेय घेण्याच्या नादात स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठ खासदारांना आणि ज्येष्ठ नेत्यांना खोटे ठरवण्याचा स्वार्थी डाव खेळला जात आहे। जनतेला खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात आहे। मी बोलवल्यावरही कुठे जात नाही, तेथे न बोलवता जाण्याचा प्रश्नच येत नाही। मी कुणाच्या पुण्याईने आमदार झालेलो नाही। जनतेने निष्क्रिय म्हणून नाकारल्यानंतरही पळत्या घोड्यावर बसण्याची नामुष्की माझ्या आयुष्यात कधीही आली नाही। मी कुणाचे उंबरठे झिजवले नाहीत, याचना तर केलीच नाही। आयुष्यात कोणाचे पाय धरण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगतानाच शेवटी मना भानगडमा पडानच नाही असा सज्जड इशाराही यावेळी त्यांनी दिला। सदर पत्रकार परिषदेस पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला याचं कशाचं श्रेय नको आहे। या मार्गावरच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून 12 डिसेंबर 2007 अभूतपूर्व असं रस्ता रोको केला आणि त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात। मी माझ्या आयुष्यामध्ये मी केलं असं कधीच म्हटलं नाही, मला ही सवय पण नाही आणि अनरोस मुलाचा बाप होण्याचं मी कधी स्वीकारत नाही। आता अक्कलपणा धरणं आम्ही केलं म्हटल्यानंतर याचे त्या जगात मोठा वेड्याचा विरोध नसतो। असं आहे की माणसाने राजकारणामध्ये हास्यास्पद होता कामा नये। आता हा चेष्टेचा आणि टिंगलीचा विषय झालाय। मी कधी इतकं भडकलो नसतो काय, पण ज्या पद्धतीने मला काल ते सी डी पाहायला मिळाली त्यावरून मी फक्त आता हा इशारा आहे माझा। याचं कारण असं जी यादी त्यांनी काल दाखवली उपस्थितांची, त्या यादीमध्ये फक्त अधिकारी पातळीवरचे लोक आहेत। आणि सुधीर देऊळगावकरांचा मी तुम्हाला नंबर देतो, तुम्ही सगळेजण त्याला फोन करून विचारा किंवा अनिल गोटेला तुम्ही शोधत होते का 13 तारखेला काय मी अरे बोलवल्यावर मी जात नाही, इतक्या खड्ड खुद्दार आहे मी। न बोलवलं द्यायचं का मी? मी त्याच्यावर काय लाचार नाही आहे। मी स्वाभिमानी माणूस आहे। आज सकाळी सुद्धा मी 6 वाजता उठून माननीय नाथाभाऊंकडे गेलो, त्यांचं स्वागत केलं की तुम्ही मला निवडणुकीत तिकीट देताना जे कबूल केलं होतं
त्यातली ही शेवटची गोष्ट होती ती झाली, यासाठी मी तुमचे आभार मानायला आलेलो आहे. झोपेतून उठवलं त्याला 7:30 वाजता मी, मला परत यायचं होतं. मी एहसान फरामोश नाही. ज्या वेळेला मला सांगितलं तुम्हाला उभारायचं आहे त्यावेळेला मी त्या जायचं, म्हटलं माझी कामं महत्वाची आहेत, निवडून येणं महत्वाचं नाही. तेव्हा अनिलजी रेल्वे मार्ग 11 किलोमीटरचे रस्ते आणि सफारी या 3 गोष्टी करून द्यायची, सरकार आल्यानंतर आमची माझी जबाबदारी आहे. आणि पहिल्यांदा सरकार आल्यानंतर स्वतः नाथाभाऊ खडसे हे मला प्रभू साहेबांकडे जोडले. नाथाभाऊंच्याकडे एक पार्टी होती दिल्लीला त्यांच्या सुनेकडे, तिथे मुख्यमंत्री आले होते, त्यानंतर गडकरी साहेब आले होते आणि नाथाभाऊ आणि मी, आम्ही चौघजण बसलो. आणि त्यावेळेला असं ठरवलं की आपल्याला हे काम करायचं आहे आणि वेगळ्या मार्गाने करायचं आहे. आणि मी भाऊ त्याच्याशी बोललो त्याच्याशी बोललो, मला सांगायची गरज नाही. मी सांगितलं असतं नाही भाऊ मला बोलवलेलं नाही, मला कधी समजलं असतं तर ते समजले असतील कदाचित. आणि काही केलं नाही, कोणी काही केलं याचं म्हणणं याचा आपल्या आपल्या नेत्याचा अपमान केलाय. सुमित्रा महाजनचं पत्र मी तुम्हाला दिलं याच्यामध्ये, सुमित्राताई महाजन पंतप्रधानांचं स्वतःच पत्र आहे. आणि मी नेहमी म्हणतो की ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही, हे कोणाच्या एकट्या माणसाच्या ताकदीचं काम नाही आहे. काय 11 किलोमीटर जे रस्ते करायला इतके नाकी न येतात, आता रेल्वे मार्ग आहे काय म्हणून हे सदानंद गौडांचं पत्र आहे. असं एकही हे नाही आहे, एकही मंत्री नाही की ज्या त्याच्यामध्ये भेटलं नाही. आणि रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालं, मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे संरक्षण पूर्ण. मी तुम्हाला याच्यासाठी जास्त म्हणजे की तुम्हाला असं वाटतं कामाने किंवा मी कधी चुकीचं सांगते, एक तर मला असं लबाड्या करायची गोष्ट गरज पडत नाही, कधी पडली नाही. मी अतिशय स्पष्ट वक्ता आहे, काही लोकांच्या भाषेमध्ये मी उद्धट आहे आरोगंट आहे, आहे मी आहे असा आहे. आणि मला असा लोकांनी स्वीकारलेला आहे, मी काय मीच भाषी नाही, थोडं बोलत नाही, दणदणीत बोलतो काय. आणि मी सभ्य आणि सुसंस्कृत असं मी आहे असं कधी सांगत पण नाही. मी राजकारणाला लायक असलेला मनुष्य आहे. त्यामुळे मला खऱ्या गोष्टी काढायच्या नव्हत्या, त्याविषयी पण तुम्ही पत्रकार परिषद होता सगळे, मी नाव कोणाचं नाव सुद्धा घेतलं नाही. म्हणजे त्यांचं त्यांना विचारा मला काय विचारलं. याच्यामध्ये पत्र आहे जे गडकरींना मी दिलं होतं, सोडलेलं याला की हा आर ओ आर 2.5% आलेला आहे, प्रश्न हा क्रेडिटचा आहे, प्रश्न रेल्वे मार्गाचा आहे. आणि ज्या दिवशी 2.5% आर ओ आर आला त्या दिवशी मी निर्णय केला काय जगाशी भांडण करावं लागलं चालेल, पण हा रेल्वे मार्ग केल्याच्या राहायचं नाही आता. कारण होऊ नये, माझं नीट वाक्य लक्षात घ्या, होऊ नये यासाठी काही अधिकारी हे काम करत आहेत. त्या अधिकारी मला माहिती आहे, त्या अधिकाऱ्यांना मी चांगला तासाडला आहे काय. आणि मला कुणा कुठल्याही खोट्या गोष्टीचा आधार घ्यायची गरज नाही काय.
जे काय तुम्हाला मला सांगायचं ते मी सांगितलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे पत्र आहे खडगेंच्या नावाचं, ते दिलेलं आहे मी तुम्हाला. काही झालेले असं नाही, झालं बरंच होतं, पण हमे भी गेलो हमे भी गेलो काय यासाठी ते तीन सर्वेक्षण जे आहेत ज्याच्यामध्ये प्लॅनिंग कमिशननी मान्यता दिली होती आणि फक्त एवढंच काम शिल्लक होतं, तुझ्या पैसे टाकले आणि काम सुरू करायचं. हे शिवराज सिंग चव्हाणांचं जे पत्र आहे ते पत्र मला मुंडे साहेबांनी मिळून दिलेलं आहे. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी अधिकारी आणि बोलवले निमंत्रित त्यांच्याशिवाय एकालाही प्रयोग नव्हता. ते का साखर कारखान्याची सभा नाही आहे, कोणी नव्हते तिथे, बाबा नाही बाई नाही. मी तुम्हाला सांगितलं देऊळगावचा नंबर देतो, तुम्ही विचारा. मी नसेल तर जाणारच नाही ना काय. मी स्वाभिमानाने जगणारा मनुष्य आहे, मला किती वेळा सांगितलं लोकांनी आमदारच्या निवडणुकीच्या वेळेला, तुम्ही चला त्यांच्याकडे जाऊ अपॉइंट असं गेला खड्ड्यात चल, मी कोणून गेलो तर चालेल, मी नाही जात पुढे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ग्रामविकास राज्यमंत्री माननीय श्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीत घरकुल योजना, ज्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, राजीव आणि शबरी योजनांचा समावेश आहे, तसेच सन 2012-13 ते 16-17 पर्यंतची अपूर्ण घरकुले व 17-18 मंजूर घरकुले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वच्छ भारत अभियान, जनसुविधा योजना, 14वा वित्त आयोग व आमचा गाव आमचा विकास चा आराखडा आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाधरन, उपमुख्याधिकारी अर्जुन मुंडे, शिवाजी दहिते, मधुकर गर्दे, देवेंद्र पाटील, डी एस अहिरे, वंदना गुजर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. फॉर्मॅलिटी किंवा या बैठकीपुरता तो विषय असणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं जी काही फॅक्ट्स असतील त्या फॅक्ट्सवर आपल्याला जायचं आहे. होऊ शकतं की काही टेक्निकली अडचणी असू शकतात, परंतु ह्या बैठकीपुरतं सांगितलं आणि वेळ मारून नेली तर हे चालणार नाही. आज आपण तिकडे सांगताय की 1 जानेवारीपर्यंत ही घरं पूर्ण करणार, आपण घरं झाली पाहिजे. घर मंजुरीच्या करता हे त्या लाभार्थ्याचा प्रभाव तर आपल्याला त्याला खूप काही वर्षांच्या पासून ती लोक वंचित होती आणि त्याचा कुठेतरी आपला क्रमांक लागलेला आहे. जी काही घरं आपण चालवून देणार आहोत ते लाभार्थ्यांनाच बांधायचं आहे, तर त्या लाभार्थ्याकडनं काम होत असं ना चांगल्या पद्धतीचं ते काम होईल या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या. इंटेन्सिव्हमध्ये जर आपला या सर्वेच्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या कुटुंबाचा जो सर्वे केला जातो त्या महिलांना त्यांच्या कुटुंबाचं खऱ्या अर्थाने सक्षम जर करायचं असेल, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय असलं पाहिजे असं त्या महिलांचं मनोगत घेऊन त्याचा कार्यक्रम तयार केला जातो. इंटेन्सिव्हमध्ये जर आपला जिल्हा जर आपण घेतला तर त्याचं व्याज सरकार भरेल. जे काही लोन दिलं जाईल त्या लोनच्या अगेन्स्ट जे बचत गट रेग्युलर कर्ज फेड करतील त्यांचं व्याज सरकार भरेल. मला असं म्हणलं की सर इंटरेस्ट